आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। तीस एप्रिल रोजी कराडात होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळाची आपण ही दृश्य या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता। कराड उगलेवाडी रोड दरम्यान कृषी विभागाच्या सुमारे 35 एकरवर ही जागा असून या ठिकाणी आज सातारा लोकसभेचे भाजपाचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पाहणी केली। 30 एप्रिलला या ठिकाणी सभा घेण्याचे नियोजन सुरू आहे। आज कराड संवाद दौऱ्यानिमित्त उदयनराजे भोसले सैदापूर व कराड या ठिकाणी मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत। या दरम्यान त्यांनी या नियोजित सभास्थळाची पाहणी केली। यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, लोकसभा प्रभारी डॉक्टर अतुल भोसले, राजेंद्र सिंह यादव व कार्यकर्ते यावेळेला उपस्थित होते। स्पॉट तर आपण स्पॉटवरच आहोत। अत्यंत सुंदर असा हा स्पॉट आहे आणि मोदीजींनी जी सभा आहे ती या महिन्याच्या 30 तारखेला आहे। उद्यापासून संपूर्ण त्याची तयारी चालू करणार आहोत। सगळं लेवलिंग तर ऑलरेडी लेवलला आहेत। जिथं जे काय करावं लागेल ते निश्चितपणे केलं जाईल। काही 2-3 पोल शिफ्ट करायचे आहेत आणि त्या व्यतिरिक्त जे संपूर्ण मंडप आपण उभं करणार आहे या ठिकाणी तो साधारण त्याची कॅपॅसिटी 1 लाखाच्या आसपास ते असणार आहे। ते संपूर्ण त्या नियोजनासाठी आज संध्याकाळी आम्ही बसतो आहे। पण अशी मागच्या वेळेस जेव्हा आम्ही सभा घेतली होती जाताना तर ह्यावेळेस सगळ्यांचं म्हणणं पडलं की आपण कराडमध्ये कराडचं नियोजन केलं। हे 2 मोठे शहर आहेत संपूर्ण या मतदारसंघातले, सातारा आणि कराड। त्यामुळे कराड परिसरात लगत असणारा जो पाटण, त्यानंतर दक्षिण आणि उत्तर कराड आणि इकडनं पण बाकीचे पण येते। मागच्या वेळेस कसं होतं की लांब असल्यामुळं बऱ्याचशा लोकांना पोचता येत नाही वेळेत, पण तरी देखील संपूर्ण 6 च्या 6 मतदारसंघातनं लोक या ठिकाणी उत्स्फूर्तपणे येतील आणि मोठी विराट सभा होईल।